काय मग झिम्मा फुगडीमध्ये सर्वजण तुम्ही दंग असाल नाही? आज गौरी आवाहनाचा दुसरा दिवस आहे. शंकरोबाचं आगमन झालेलं आहे आणि शंकरोबाची पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जो वौसा आहे तो सुपामध्ये वौसा पूजत आहे. या वौशासाठी खाऊचं पान, खारीक, बदाम, खोबरं, हळकुंड, त्याचबरोबर वेलची आणि लवंग अशा पद्धतीचे एवढे पदार्थ लागतात. हळद कुंकू लावलेलं आहे, हे पानाचे विडे करून त्याच्यावर एक एक काकडी ठेवलेली आहे, त्याच्यावर खारीक, बदाम, खोबरं ठेवलेलं आहे आणि या काकडीला हळदी कुंकू लावलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे आता वौशाचं पूजन चालू आहे आणि याच्यानंतर संध्याकाळी आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असणार आहे. पुरणपोळीचा आपण नैवेद्यही केलेला आहे. हळदी कुंकवाची तयारी चालू आहे, रांगोळी काढायची चालू आहे. आता थोड्याच वेळेत बायका येतील. पहा, हळदी कुंकवाचं हे सर्व साहित्य आहे. पहा, आता हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. हळद कुंकू लावून पानाचा विडा दिला जातो आणि ओटी भरली जाते अशी इकडे प्रथा आहे. तर या कॉलनीमधील आमच्या सर्व महिला, सर्व मैत्रिणी आज आमच्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या आहेत. या ना, बसा बसा बसा. सगळे भरपूर पुष्कळ आहे तिकडे, छान केले. हा भरपूर ते नगर उभा असते ना, नऊवारी नेसवली म्हणजे. होय काय बचत गटाच्या महिला मंडळाने ठेवलेले आहे. हा असं काहीतरी पहा, हे डेकोरेशन दिसत आहे, गौराई दिसत आहे, गणपती दिसत आहे. हे आमच्या कॉलनीतील सर्व घरातील गौरी गणपतीचे हे डेकोरेशन आहे. खूप सुंदर असे आहे. गौरी आवाहनाच्या तिसऱ्या दिवशी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दोरे घेण्याची प्रथा परंपरा आहे. आता हे दोरे कसे काढले जातात? तर सुताची जी गुंडी असते त्याचे 5 पदर आणि 7 पदर, काहींच्यात 5 पदर किंवा 7 पदर एकत्रित केले जातात आणि एक मग हा दोरा होतो. तर अशा पद्धतीने काहींच्यात 5 दोरे, 7 दोरे काढले जातात. पहिला जो दोरा असतो त्याची गाठ बांधली जाते, त्याला प्रथम हळदी कुंकू लावलं जातं. त्याच्यानंतर त्या दोऱ्यामध्ये खारी, खोबरं, बदाम, काकडी
आणि जे डहाळे असतात ना ते डहाळे बांधतात, आंब्याचा डहाळा, चिक्कूचा, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद, जाई, जुई, मोगरा आहे, गवर आहे, तर अशा पद्धतीचे हे डहाळे प्रत्येक गाठीला एक एक अशा पद्धतीने बांधला जातो. सात गाठी किंवा नऊ गाठी विषम संख्येमध्ये या गाठी बांधल्या जातात. प्रत्येक गाठीमध्ये एक एक डहाळा असतो आणि अशा पद्धतीने हे बांधून झाल्यावर आणि हे धागे जे आहेत बांधत असताना गाणी बोलली जातात, कथा सांगितली जाते. पहा आता या तोऱ्यांची पूजा चालू आहे. हळद कुंकू लावलं जातं, त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळली जाते, आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो, येणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना पानाचा विडा आणि प्रसाद दिला जातो. आणि हे जे दोरे पूजा केल्यानंतर अशा पद्धतीनं पहा पदरात घेतले जातात. हे धागे आहेत जे पूर्वापार प्रथा चालू आलेले आहे ना त्यांच्या बरोबर हे धागे घेतले जातात. दोरे घेतल्यानंतर झिम्मा फुगडीचा हे खेळ चालूच असतो, दंग होऊन सर्वजण खेळत असतो. पाच नंतर मग गौरी गणपती विसर्जन हा सोहळा चालू होतो. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.